विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले 5 उमेदवार आज जाहीर केले। मात्र यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। भाजपने पत्ता कट केल्यानंतर आता शिवसेनेने पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचं आमंत्रण दिलं आहे। शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे। अर्जुन खोतकर म्हणाले, ठाकरे परिवाराने नेहमी मुंडे कुटुंबियांचा सन्मान केला आहे, या पक्षात आता त्यांना हे दिवस पहावे लागणे यापेक्षा दुसरं दुःख नाही। जर त्यांना संधी मिळाली असती तर मराठवाडा आणि आम्हाला देखील आनंद झाला असता। दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे इच्छुक होत्या, मात्र भाजपाने आज पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना धक्का दिला आहे। भाजपाकडून आज विधान परिषद निवडणुकीच्या 5 उमेदवारांची यादी जाहीर झाली, त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव नाही। हा पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांसाठी खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। त्यामुळे आता पंकजा मुंडे दुसरा कोणता विचार करणार की भाजपातच राहणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।